यावेळी बुलढाण्यातून भाजपचा खासदार निवडून आणू अनिल बोंडे. अमरावती येथे उमेश कोले नावाचा व्यक्ती आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या दुकानांमधून निघतो आणि त्याचा गळा कापून खून केला जातो अशी घटना म्हणजे महाविकास आघाडीचे पापच आहे असा आरोप नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. ते खामगाव येथील एका खासगी कार्यक्रमात आले असता पत्रकारांशी बोलत होते. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून यावेळेस भारतीय जनता पक्षाचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आणण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीने केलेला असून त्या दृष्टिकोनातून सर्वच जण कामाला लागले असल्याचे खासदार अनिल बोंडे यांनी सांगितले आहे. मागील 15 वर्षापासून या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत हे विशेष. पाहूया काय म्हणालेत अनिल बोंडे. सामान्य कार्यकर्त्याला माहित आहे की भारतीय जनता पक्षामध्ये पक्षाचा आदेश हा सर्वोपरी असतो आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर्वांच्या गळ्यातले ताईत जरी असले तरी त्यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डाजी यांनी जो आदेश दिला तो सर्वतोपरी मानला आणि हे आदर्श उदाहरण आहे आणि त्यामुळं सर्व पक्षातले भारतीय जनता पक्षातले कार्यकर्ते देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतात. 21 जून रोजी अमरावती येथे उमेश कोल्हे नावाचा व्यक्ती आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या दुकानामधून निघतो, त्याच्या पाठीमागे त्याची सून आणि मुलगा असतो. 100 मीटर गेल्यानंतर 2 मुलं त्याला अडवतात आणि बरोबर मानेवरच धाव करतात आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडतो आणि मृत्यू पावतो. 5 लोकांना त्यानंतर अटक केल्या गेली. त्यांनी त्यावेळेलाही सांगितलं होतं, कन्फेस केलं होतं की नुपूर शर्माची पोस्ट शेअर केल्यामुळं आम्ही हे केलं, परंतु महाविकास आघाडी सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मी भारताचे गृहमंत्री अमितजी शाह यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एनआयएची टीम पाठवली आणि एनआयएची टीम पाठवल्याबरोबर 7 तासाच्या आत 6वा आणि 7वा आरोपी ज्याला मास्टर माइंड म्हणतात तो सुद्धा पकडला गेला आणि ज्या कमिशनर ऑफ पोलीस म्हणत होत्या की नुपूर शर्माच्या केसशी याचा संबंध नाही त्यांनी जाहीर केलं की नुपूर शर्माच्या पोस्ट फॉरवर्ड करण्याच्या गोष्टीशी या खुनाचा संबंध आहे आणि म्हणून आम्ही मागणी केली की याच्या पाठीमागचा मास्टर माइंड नुसता अमरावती नागपूर पुरता मर्यादित नाही, हे संपूर्ण जाळं आहे. महाविकास आघाडी सरकारनं आणि पोलीस कमिशनरनी 21 जूनला जर याची तपासणी केली असती तर कदाचित उदयपूरमधला कन्हैयालालचा जीव गेला नसता.